पडलेहाळ येथे दिली ई आर एस एस एकशे बारा या अत्यावश्यक वाहनाबद्दल माहिती निप्पाणी बसवेश्वर पोलीस स्थानकाच्या फौजदार पी एस आय अनिता राठोड यांची उपस्थिती निप्पाणी तालुक्यातील पडलेहाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी संपूर्ण भारत देशात अत्यावश्यक सेवेमध्ये दे, ई आर एस एस एकशे बारा या नंबरची वाहन योजना सुरू केलेली आहे या अत्यावश्यक वाहनाची माहिती सर्वसामान्य कुटुंबापर्यंत गावातील प्रत्येकांपर्यंत मिळावी या अनुषंगाने निप्पाणी बसवेश्वर स्थानकाच्या फौजदार अनिता राठोड यांनी पडलिहाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील महिलांना माहिती दिली कार्यक्रमाचे स्वागत रवी कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले प्रारंभी गीता लोहार व अंकिता कांबळे यांच्या हस्ते पीएसआय अनिता राठोड यांना पुष्पगुच्छ देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राठोड म्हणाल्या कोणत्याही आपातकालीन काळात मदत हवी असल्यास एकशे बारा या नंबरला फोन लावल्यास किंवा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला मदत मिळू शकते यामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागल्यास ॲक्सिडेंट झाल्यास किंवा एखाद्या महिलेची किंवा युवतीची छेडछाड होत असेल अशा घटना निदर्शनास आल्यास एकशे बारा या नंबरला कॉल करण्यास सांगितले कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला दहा ते पंधरा मिनिटात मदत मिळू शकते या कार्यक्रमास पर्लिहा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य कुमार कांबळे रवींद्र कांबळे उदय कांबळे ओमकार कांबळे रोहन कांबळे सतीश गोरे अतुल शितोळे अमित मुरलीधर रोहित कांबळे प्रमील कांबळे हेमंत मधाळे यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील महिला व निप्पाणी बसवेश्वर स्थानकाचे पोलीस प्रशासन उपस्थित होते